नमस्कार यूट्यूबकरांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद यूट्यूबकरांनो. नमस्कार यूट्यूबकरांनो, थोड्या गप्पांच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी बोलणार आहे घारापुरी लेणीबद्दल. घारापुरी लेणी हे मुंबईपासून 10 किलोमीटरवर स्थित आहे आणि तिथे जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियावरनं आपल्याला फेरीबोट करावी लागते आणि समुद्रामार्गे आपल्याला घारापुरी बेटावर पोहोचता येतं. घारापुरी लेणी ही शिवाला म्हणजेच महादेवाला समर्पित केलेली आहे. घारापुरी लेणी बघताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तिथली भव्यता. तिथल्या मुख्य चेंबरमध्ये असलेलं 17 फुटी त्रिमूर्ती शिल्प पाहिलं की तिथल्या भव्यतेची जाणीव होते आणि एका वेगळ्याच जगात गेल्याची अनुभूती होते. अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तिथे एका गाभाऱ्याच्या बाहेर काही द्वारपालांची शिल्प कोरलेली आहेत आणि ती द्वारपालांची शिल्प अतिभव्य आहेत. ती शिल्प पाहून त्यांची तुलना इजिप्तमधल्या शिल्पांच्या भव्यतेशी करावीशी वाटते. अजून एक गोष्ट मला तिथे जाणवली, ते म्हणजे तिथले काही चेंबर्स हे अजूनही बंद आहेत. काही चेंबर्सना जाळ्या लावलेल्या आहेत तर काही चेंबर्सच्या बाहेर म्हणजे जो अगदी शेवटच्या टप्प्यातला चेंबर आहे तिथे एक बोर्ड लावलेला आहे. त्यावर लिहिलंय की पुढे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. कदाचित डोंगर कपारी कोसळल्यामुळे तो भाग आता धोकादायक झालेला आहे, पण तरीही या बंद चेंबर्सच्या पलीकडे एखादं रहस्य उत्खननाची वाट तर पाहत नसेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य लिहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा. तर असाच एक नवीन विषय घेऊन भेटूया थोड्या गप्पांच्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.